झरमे ते सालेली वचपाक शॉर्टकट रस्तो बांदपाक झरमेच्या थळाव्यांनी खोस उक्तायल्या. हे रस्त्याची मागणी खूब वर्सां सावन चालू आसा. सद्याच्या सरकारान ही मागणी पुराय केल्ले म्हूण थळावे सांगतात. आरडेक्स गोवा खातीर सत्तरीच्यान निलेश परवार. सालेली टोटल प्रायव्हेट आमची प्रॉपर्टी आली, त्या रोडाक जवळजवळ आमची 22 ते 25 हजार स्क्वेअर मीटर आमची जवळ गेल्या भितर. पण आम्ही तो स्वघोषीत दिला कारण लोकांक शॉर्टकट आणि सालेली झरम्यार मावशी पंचायत एक जोडणी जाता, जेणे करून गावचो आणि विकास जाता, लोकांक शॉर्टकट रस्तो मेळटा, टायमाचो बचत जाता, आणि जेणे करून सगळ्या लोकांक जो फायदो जाता ते चितून आम्ही तो प्रॉपर्टी दिल्ली ती गव्हर्नमेंट म्हणजे रस्त्याला लावून ग्रांट केली दिल्ली ती आम्ही प्रॉपर्टी. अशा टोटल कॉस्ट किती झाली त्या रस्त्याची? रोडाची कॉस्ट अराउंड 6 करोड झाली, 6 कोटीचेर पावल्या, 6 कोटीचेर घरांत गेली. तसंच आमचं हुंडा बोडनवाडा सालेली रोड झाला आता नवीन, त्याचं अराउंड चालू हा रोड म्हणजे स्वपात पावतला आता, त्याचं अराउंड 1 कोटी 60 लाख त्या रस्त्याचे काम झालेले हा हुंडा बोडनवाडा टू सालेली. सालेली टू झरमे रोड म्हाका दिसता खूप पयली जावपाचो आसलो तो, पण काही कारण असतो म्हणजे लास्ट पहिलं जो काँग्रेस गव्हर्नमेंट आसलो त्या टायमार आम्ही खूपदा फायल पुटअप केली, पण गव्हर्नमेंट आमचो नसल्या कारणान भारतीय जनता पार्टीचो सरकार नसलो बीजेपीचो आणि आमचो स्थानिक एमएलए आमचे नसले, त्या कारणास्तव खूपदा म्हणजे फायली वयताल्यो फुडें, टेंडरही झाले पण ते टेंडर लागनासले आणि रस्त्याचे रस्तो तसोच रेंगडा जमलो होतो, म्हणजे जायनासलो रस्त्याचे काम. कितलीशीच वर्सां जवळ जवळ म्हाका दिसता आमचो आमदार जो आसा पळय प्रताप सिंग रावजी राणे ताज्या कडेन लोक खुबशे फावटी लोकांनी निवेदनां दिल्लेली गांवच्या लोकांनी की तो रस्तो आमकां आसा तो करचो, कारण त्या रस्त्यावरसून लोकांकूय खबर आसलें, कारण रस्तो जाल्या उपरांत आमी साखळे होंडा हे लागीं वयतले आनी लोकांक वेव्हार आनी इवन आमचे गांवचे कितलेशे लोक आसा पळय ते जमणी ना म्हणून भायर घरा बांदता कळ्ळें, वाळपय साखळे, जर तांकां जर तसो रस्तो आसलो जाल्यार तांकां स्वताची जमीन आसा न्हू, थंय कितें डेवलॉपमेंट करून घरां बांदपाक मेळटलें आसलें आनी एग्रीकल्चर कितें करपाक मेळटलें आसलें. ताचो खूब फायदो आसा आमकां, कित्याक हांगासर आतां शॉर्टकट आमी वाळपय पणजे ते वाटेर भोंवक शकता न्हू, वाटेर केरियर बी. हय, आतां तुमच्या गांवानसून खंय भायर सरता रस्तो? सालेले, सालेले भोंवता आनी आतां नवो जाता ह्या वाटेन बोंडाच्या वाड्यावरसून केरी हेतून बोंडाच्या देवळा कडेन जावपाक जाता, चालू आहा आतां काम. ह्या रस्त्याक लागून कितको तुमचो फेरो चुकलो? 8 किलोमीटर सुमार जाता न्हू ते वळपयच्यान होंडा. सो आतां ह्या हांगासून तुमी डायरेक्ट खंय भायर सरता? सालेली, सालेली बस स्टॉपार, सालेली बंडूचे बार आहा न्हू, थंय आमी भायर सरता. आनी हो रस्तो आनी बाकीच्या गांवांक फायदो जाता न्हू? सगळ्यांक फायदो जालो आतां, ह्या वाटेन लोक आतां हे आतां आमच्या इस्कॉल हांगा येता न्हू धाब्या ते लोक तुका आतां साखळेचे अशे हांगा शॉर्टकट येता सकाळी फुडें, तांकां सगळ्यांक फायदो जालो न्हू. हे रस्त्या पण फायदो आहा, सगळ्यांक फायदो आहा, ह्या वाटेन टोटल कंप्लीट लोकांक आहा फायदो, कित्याक गाडयो सगळ्यो ह्या वाटेन घोळटा न्हू. खंयसून खंय वयता हो रस्तो? हो हांगाच्यान जमीन डायरेक्ट सालेले पावलो, सालेच्यान फुट्टा खंयच्यान बस स्टँडा वयल्यान, बस स्टँडा वयल्यान डायरेक्ट मागीर तुमी हांगासून कशें खंय ते टॅल्को, टॅल्कोच्यान डायरेक्ट फुडें न्हू, वडा वडेच्यान फुडें होंडाच्यान डायरेक्ट तूं असो चल, तुका जाय तसो चल तशें. हो रस्तो जावन लोकांक बरें पडले, बरें पडलें. हय, हो कितको किलोमिटर रस्तो आसा आतां? हो तितलें म्हाका फाम ना रे तितली. म्हणजे तुमकां आतां हो रस्तो जाल्ल्यान कितको फेरो चुकलो? हें भरपूर चुकलो, खूब चुकलो, ह्यो पयली रोड जावपाचो आसलो पयली स्टार्टींग, पूण कित्याक कोण पळय लोकांचे ऑब्जेक्शन बी आसलेले न्हू, आतां ते ऑब्जेक्शन तुका सॉल्व जावन रोड जालो न्हू तो. कोणी केलो रोड तुमचो? पळय ना कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतलो, म्हाका कांय खबर ना.